नमस्कार जय माता श्री। आज आपण बनवूया चिकन दाल झटके पट। ठीक आहे, चला बघूया त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे मी ते तुम्हाला सांगते। ठीक आहे, चिकन दाल फ्राय असं मी बनवणार आहे झटके पट। चला बघूया, चला आपण दाल फ्राय बनवूया, म्हणजे दाल चिकन फ्राय बनवू। ठीक आहे, तर हे आहे चिकन, 1 किलोवर चिकन आहे, तर मला असे पीस लागतात आमच्या साहेबांना आणि मॅडमला, तर मी असंच पीस मागवले। ठीक आहे, तर चला बनवूया। त्याच्यासाठी एक कोटडी दाल घेतली आहे। ठीक आहे, त्याच्यासाठी एक कांदा, लसूण अद्रकची पेस्ट आहे आणि ही लाल मिरची आहे, 2 टमाटे आहेत, ह्या टमाट्यांना मी आगीव भाजून घेणार आहेत। ठीक आहे, आणि धने आहे। चला आपण पहिली दाल शिजवू घालू कुकरमध्ये। ही दाल आहे कुकरमध्ये चांगली धुवून घेऊन घेतली। ठीक आहे, चला बघूया। ही दाल आहे, आता या डाळीमध्ये आपण हळद टाकूया, मीठ टाकूया, लसूण अद्रकची पेस्ट टाकूया थोडीशी, आणि याला आता आपण शिट्ट्या मारूया। ठीक आहे, चला बघूया। चिकन आहे, या चिकनला थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला। ठीक आहे, आणि थोडंसं हळद आणि लिंबू मिसळायचे। थोडंसं लाल मिरची पावडर टाकूया। ठीक आहे, आता ह्याला थोडंसं असं लावून ठेवूया। ठीक आहे, म्हणजे चिकन सुद्धा चांगलं चवीला लागतं। चला बघूया, हे टमाटर आहे, हे टमाट्याला बघा असं करणार असं। ठीक आहे, आणि चुलीवर म्हणजे गॅसवर शिकून घेणार ह्याला, ह्याचं सालत करण्यासाठी। चला बघूया, असं टमाटर भाजून घ्यायचं बघा। ठीक आहे, उलटो पालटो चांगलं करायचं आहे, तर ह्या टमाट्याला चवले असते बघा, भात शिजतो आहे, चिकन दाळ शिजते। चला बघूया, हे झालं बरं टमाटर शिकून ह्याचं सालत करायचं। टमाट्याचं सालतं तोंडात नाही जायला पाहिजे। ठीक आहे, म्हणून ह्याच्यासाठी मी छिलकं काढून टाकते। तुम्हाला लसूण काढायचं नका काढा। ठीक आहे, असं काही नाही, असं आपण टमाटर सगळं कापून घेऊया। चला बघूया। ठीक आहे, चला बघूया। हे आहे तेजपत्ता। ठीक आहे, त्याच्यानंतर हे आहे कांदा। आता कांद्याला लाल करूया, हे आहे लसूण, हे लसणाचं पेस्ट आहे, लसूणला चांगलं फ्राय होऊन जाईल। लसूणचं फ्राय झालेलं आहे, चिकन आहे,
आपण चिकन भी टाकू शकतो. ठीक आहे, चिकन चिकन सुकून घेऊया. सगळं गाय शिजली आहे, त्या गाय खोलून बघूया. मस्त पैकी गाय शिजलेली आहे. आता ह्या गायीला घोटायचं आहे. माझ्याकडे हे आहे बघा, मस्त पैकी डाळ घोटलेली आहे. ओके, वाव, व्हेरी नाईस. चला आपण दुसरी तयारी करूया. मी भांडं पलटी मारलेलं आहे, कारण की कसं चिकन जास्त होतं आणि कारण भांडं का पलटी केलं, कारण की चांगलं वस्तू बनवायची ना, तर चांगलं भाजी आणि चिकन बी पण चांगलं फ्राय करायचं असतं. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी काली मिरी टाकायची आहे. काली मिरी, ठीक आहे, आता आपल्याला हे टमाटर टाकायचं आहे. ठीक आहे, टमाट्याचं साईकाचा प्रॉब्लेम होतो आणि ते टमाट्याचं छिलकं तोंडामध्ये येतं, म्हणून मी छिलकं काढलेलं आहे. आता हे चांगलं बनवायला पाहिजे टमाटर. ठीक आहे, तर आता आपल्याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडं लाल तिखट टाकायचं आहे. ठीक आहे, जरा धनिया चांगला टाकायचा आहे आणि हे गरम मसाला आहे. दालचिनी, इलायची, तेजपत्ता हे सगळं पिकलेलं आहे गरम मसाला. ठीक आहे, आणि थोडीस मीठ टाकते. हे धनिया आहे. ठीक आहे, आता मला थोडंसं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, एक घे करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला कसं वाटतं तसं मी नक्कीच कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे, आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे किंवा असं खुल्यावर पकवायचं आहे, परत आहे. चला बघूया, मला भाग झाला. आता आपण आला हे लावून ठेवूया. भात झालेला आहे, चिकन आपलं झालेलं आहे. चिकन चिकन मस्त झालेलं आहे. थोडासा चिकन मसाला टाकूया. ठीक आहे, मस्त पैकी डाळ फ्राय झालेली आहे बघा. ठीक आहे, आता आपल्याला एक डाळ आहे,
पलटी मारायची आहे। डाळ आहे मस्त पैकी झालेली आहे डाळ। डाळ फ्रायला का छोक मारायचा आहे फक्त। ह्या डाळ फ्रायला एक छोक मारायचा आहे। खूप छान बनली आहे। आपण साठवून बघूया। मस्त आहे। आता ह्याला एक उभं दाण वापरूया। ठीक आहे, ह्याला उभं आणायचं आहे। त्याच्यानंतर आता आपलं एक छोक बनवायचं आहे। एक तर डाळीसाठी एक छोक बनवायचं आहे। ठीक आहे, तुपातला एकदम घेतला आहे मी। त्याच्यानंतर मी तूप टाकत आहे एक चमच्यावर। ठीक आहे, एक चमच्यावर हे तूप आहे। ठीक आहे, खूप छान झालेलं आहे खरं सांगायचं म्हणजे तर। ठीक आहे, एक तूप आहे। गॅस फास्ट करते। हे बघा, हे तूप आहे। तुपामध्ये कढीपत्ता टाकला आहे। त्याच्यानंतर ही लाल मिरची पाहून अख्खी मिरची। ठीक आहे, चांगलं आपल्या थोडासा हिंग टाकायचं। हिंग हिंग का टाकलं आणि हिंग गॅस पुटला आहे। त्याच्यानंतर हे आपल्याला हरा धान्य आहे तेलावर टाकायचं। ठीक आहे, टाकलं मस्त झालं आणि आता आपल्या गॅस बंद करायचा आहे। एक चमच्याभर लाल तिखट टाकायचं आहे म्हणजे पावडर आहे। कसं वाटतं तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। ठीक आहे, मला कशी वाटते माझा डाळ छोक मला नक्की सांगा कमेंटमध्ये। डाळ चिकन फ्राय। ठीक आहे, चला मॅडमने सायबाला जेवाय मारूया। ठीक आहे, डाळ चिकन फ्राय कशी वाटते तुम्हाला मला नक्की सांगा। जास्त लोक मुसलमान लोक खूप बनवतात हो काही। आता आपण काढूया। ठीक आहे, हे लोक मुसलमान लोक जास्त करून असं बनवतात बघा जेवण हे का ना। चला साहेबाला काढून देते, मॅडमला काढून देते। ठीक आहे, गोष्ट तुम्हाला कसं वाटतंय कसा नाही हा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा। ठीक आहे, गरम गरम मस्त आहे आणि थोडासा शायनिंगसाठी हरा धान्य टाकायचा। ठीक आहे, शायनिंगसाठी। आता हे जेवण आहे तयार आपलं। ठीक आहे, तर आता चला आपण त्यांना गरम गरम जेवण देते मी। ठीक आहे, चला बघूया। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। पोस घेते पोस मी पोस घेतला आता सध्याला। आता आपल्याला सलाड बनवायचा आहे। ठीक आहे, 2 मिनिटं आता त्यांचं सलाड बघा किती मस्त आहे। एकदम इझी आहे। काय आहे
कांदा लंका लंका कापला ठीक है, त्याच्यानंतर मिरची मोठी मोठी ठीक है, एकदम सिंपल है। आता हे बघा टमाटर ठीक है, एकदम सिंपल सलाद जी है आणि जेवण जे आहे ठीक है। त्याच्यानंतर ही लिंबू पिळायचं, हे मीठ टाकायचं थोडंसं आणि हे हरा धान्य झालं सलाद। गुजराती लोकांचं सलाद असंच असतं बघा सिंपल ठीक है। मी आता गुजराती लोकांच्या घरी काम करते ठीक है, चला आपण देऊन या साहेबाला। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ठीक है। मी काम बघत बघत यूट्यूबमध्ये की एखादा व्हिडिओ टाकते, कसं आहे मला कसं कामाची भी गरज आहे आणि कसं आहे मुंबई शहरामध्ये किती भी पैसा कमवला तरी कमीच असतं आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकदम। तर मला कसा छोटा मुलगा आहे त्याच्या शाळेसाठी मला खूप धावपळ आहे आणि त्याला खूप काहीतरी बनवायचं आहे, तो प्लीज माझा व्हिडिओला तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। चांगल्या कमेंट करा आणि चांगल्या लाईक करा आणि चांगल्या कमेंट करा। मला काय नाही दिसलं पाहिजे तुमच्या कोणत्या तुमचा आशीर्वाद मला पाहिजे फक्त। हे बघा माझा चेहरा किती घामाघम झाला आहे, एक व्हिडिओ बनवायलासुद्धा खूप मेहनत लागते, तुम्ही करून बघा किती मेहनत असते। तो माझी एवढी मेहनत बेकार नका घालू प्लीज हां। ते एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे। आणि रोज मी एक दिवस माझ्या आयडीवर येत जाईन आणि एक दिवस याच्या आयडीवर लाईव्हवर येत जाईन ठीक आहे। तर सगळ्यांना माझा नमस्कार आणि बाय बाय, लव यू सगळ्यांना। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। बघा मी किती घामाघम झाली बघितलं ना, खूप घामाघम झाली। तर तुमची एक कमेंट आणि एक लाईक करायला एकच सेकंड लागेल तुम्हाला, पण मला खूप मेहनत लागली ह्या व्हिडिओ बनवायला माहिती आहे तुम्हाला। तर माझा ना मेहनत वाया नका जाऊन दो प्लीज कोणीसुद्धा। तर मला तुम्ही सगळ्यांनी लाईक करा, फॉलो करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे। मी खूप मेहनत करते तुम्हाला दिसतं ठीक आहे, आणि मेहनत कसं बर फल म्हणतात ना ते नक्की आपल्याला भेटते एकदम, आणि मलासुद्धा भेटणार आहे एक दिवस माझासुद्धा येईल एकदम तुमच्या आशीर्वादाने ठीक आहे। बाय ठीक ठीक, आज मला खूप काम आहे, चला परत भेटूया आणि संध्याकाळी लाईव्हवर या स्मिता सातच्या लाईव्हवर आज संध्याकाळी या एकदम ठीक आहे। बाय लव यू। तुम्हाला कळणं एकच रिक्वेस्ट आहे की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला नसेल तर प्लीज कुणीसुद्धा घाण कमेंट करू नका, तुम्हाला कोणी हक नाही दिला मला नाव उठवायचं ठीक आहे। तुम्ही माझं घर चालवत नाही, मला स्वतःहून मला चालवायचं आहे, तर जे घाण कमेंट करतं त्यांच्यासाठी खास बोलते ठीक आहे। तुम्हाला कोणी हक नाही दिला कोणाला नाव उठवायचं ठीक आहे, आणि जे चांगली कमेंट करतात ना त्यांना माझी मनापासून मी त्यांना आशीर्वाद देते एकदम खरंच। आणि प्लीज घाण कमेंट कोणी करू नका, एक रिक्वेस्ट आहे, मी सुद्धा घरकाम करूनच खाते आहे ठीक आहे। कसा कसा व्हिडिओ बनवला माझ्या जीवाला माहिती मी, तर तुम्ही माझी मेहनत वायपट नका घालू, खूप मेहनत केली माझ्या व्हिडिओसाठी, मी खूप म्हणजे खूप मेहनत केली, घामाघाम झाला आहे माझा ठीक आहे। तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि एक कमेंट जरूर करा मस्तपैकी एकदम, ज्याची कमेंट चांगली असेल त्याचं मी खरोखर नाव मी लाईव्हवर घेणार एकदम, की खरंच ह्या ताईने कमेंट चांगली केली किंवा दादाने चांगली कमेंट केली ठीक आहे। ओके बाय टेक केअर। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लिहाल का प्लीज, माझी मेहनत बेकार नका घालू ठीक आहे। खूप मेहनत केली ह्या व्हिडिओच्या मागं, मी खूप मेहनत केली आहे ठीक आहे। तुम्हाला एक सेकंड बी नाही लागणार लाईक करायला, तर लाईक प्लीज करा, एक रिक्वेस्ट आहे माझी, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लव यू, बाय टेक केअर।